लाल मातीतली कुस्ती म्हणजे परभणीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झालाय. दलित संघटनांनी बावनकुळेंना काळे झेंडे दाखवलेत. आंदोलक आणि पोलिसांची अवेला बाचाबाची झाली. परभणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झालाय. तिथली एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. जोरदार घोषणाबाजी सुद्धा यावेळेला या आंदोलकांकडून केली जाते. परभणीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केलाय. दलित संघटनांचे काही कार्यकर्ते या ठिकाणी होते. त्यांनी हा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आणि काळे झेंडेही दाखवलेत. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांच्याकडून. गजानन, आत्ता परिस्थिती निवळली आहे का? आज त्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर ते वसमत रोडला जात होते. त्यावेळेस आंबेडकरवादी काही संघटनाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना काळे झेंडे सुद्धा हा सगळा बंदोबस्त होता. त्यामुळे काही घटना घडलेली नाही. एकूणच पुण्यामध्ये सगळा बंद आहे आणि चंद्रकांत पाटलांनी जे काही वक्तव्य केलं त्याचे पडसाद म्हणून परभणीमध्ये त्यांचा निषेध नोंदवण्यात आलाय. आणि आता सगळी परिस्थिती जी आहे ती निवळलेली आहे. शांततेत त्यांचा सगळा जो कार्यक्रम आहे बावनकुळेचा पुढचं सुरू होणार आहे. आता काही वेळामध्ये भाजपकडून रॅली सुद्धा करणार. ठीक, धन्यवाद गजानन या संपूर्ण माहितीसाठी. तर ही दृश्य आहेत. परभणीतली दलित संघटनांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना काळे झेंडे दाखवलेत. यावेळेला आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली. त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य झी 24 तासवर.